नमस्कार, आज भारतातील अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक ही जैविक क्षेत्रातील अतिशय नामांकित कंपनी असून आज आपण कलिंगडच्या या प्लॉटमध्ये उभा आहोत. सर, आपण आज या कलिंगडच्या औषधाची जी औषधं वापरली रामा ॲग्रोटेकची, तर आपण त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेणार आहोत, ती कशा पद्धतीने वापरली आणि रिझल्ट कशा पद्धतीने आला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमच्या आम्हाला तुमच्या शेतकऱ्यांची ओळख करून द्या. हां, मी रमेश दिनकर काळे, निमोने, म्हणजे शिरूर तालुक्यातील निमोने गावातील आहेत रमेश काळे यांचा हा प्लॉट आहे. तर यांनी सुरुवातीपासून आपले रामा ॲग्रोटेकची जी जैविक औषधं आहेत ती कलिंगडाच्या प्लॉटसाठी वापरलेली आहेत, तर ते वापरल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. बरं, कशा पद्धतीने औषध वापरल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट आला ते फक्त आम्हाला सांगा शेतकऱ्यांना. सेटिंग व्यवस्थित झाली पूर्ण, वेलाची साईजही चांगली आहे आणि दीड महिन्याचा प्लॉट झाला आहे, तरी 3.5 किलोचं फळ आहे. म्हणजे सुरुवातीलाच ड्रीपमधून आपण ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक ह्याचा डोस दिला होता आणि वरून आपण स्टीम ग्रो 2200 आणि मायक्रोनचा स्प्रे दिला होता. तर तो स्प्रे दिल्यानंतर हा तुम्ही वेल बघताय कशा पद्धतीनं फोपवलेला आहे किंवा त्याचं पानाची रुंदी काळी की बघा. आणि त्यानंतर जे सेटिंग झाल्यानंतर आपण साईजसाठी 2200 आणि साईजर ह्याचा पण डोस दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता 1.5 महिन्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 किलोची साईज झालेली आहे या ठिकाणी. तर त्याचप्रमाणे आपण डाळिंबीच्या बागेसाठीसुद्धा औषधं वापरलेली आहेत, तर डाळिंबीला कशा पद्धतीने रिझल्ट आला आपल्याला? मादी कळी भरपूर निघाली आणि स्ट्रोक चांगला निघाला. म्हणजे मादी कळी पण भरपूर निघाली आणि कळीचा जो स्ट्रोक आहे तो पण खूप छान निघालेला आहे आणि सेटिंग पण मला वाटतं लगेच होते, ड्रॉपिंगचा काय विषय जास्त नाही आहे. बरोबर आहे की नाही? आता माशी पण भरपूर आहे त्यामुळे काय. हां, माशी पण भरपूर आहे आणि निघतानाच कळीला ग्लेजिंग शायनिंग वगैरे जास्त आहे. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? काय नाही, वापरून पहा तुम्हाला जे डीलच. म्हणजे रामा ॲग्रोटेकची जी जैविक औषधं वापरल्यानंतर 100% रिझल्ट येतो असं त्यांचं म्हणणं आहे, तर तुम्हीसुद्धा रामा ॲग्रोटेकची औषधं वापरली पाहिजेत. तर तुम्ही आम्हाला रामा ॲग्रोटेकला जी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.